नमस्कार मित्रांनो, आज सकाळी 5 वाजलेले आहेत आणि तुमचा भाऊ आज एक नवीन व्हिडिओ स्वागत आहे तुमच्या भाऊच्या चॅनलवरती रिटर्न एकदा. आज जायचा प्लॅन आहे कुठंतरी, तुम्हाला सांगतो कुठं जाणार आहे ते नक्की. आणि माझे भावंडच आहेत, भावंडांसोबत मी आज बाईक राईडला चाललो आहे आणि ते पण सांगू कुठं चाललं नक्की समजेल तुम्हाला पुढं. आता तर मग ज्याने आधी आता माझे व्हिडिओ पहिले बघितले नसेल त्या लोकांनी जाऊन आता सर्च करा, माझं नाव ललित पाटील ब्लॉग्स टाका तिथं, येल यूट्यूब चॅनलवरती. आणि ते बघा, आता माझा भाऊ बाईक काढतो आहे, ही बाईक काढून आता आम्ही इथून निघू आता इथून. आणि दुसरा भाऊ आहे तो पनवेलला आहे, पनवेलवर आम्ही घेऊ आणि मधले तुम्हाला सर्वे दाखवू काय नक्की आम्ही कुठं जातो आणि कुठं नाही ते. चला मग मजा करू आणि एन्जॉय करू राईड, तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतो. चला तर मग हा आमचा मारुती रायांचा मंदिर सकाळ सकाळ दर्शन भेटलेलं आहे. तर आता आमचा रायडर सिद्धेश मोरे चालवतो आहे बाईक एक नंबर. आता आम्ही इथून निघालो आहे आमच्या एरियातून, आता आलेला आहे खार सबवे. खार सबवेमधनं आम्ही इथून निघू इथून आता. तर मग आजची जर्नी बघूया, कुर्ल्या मार्गाने निघणार आहोत आता. सो आज संडे आहे तर खूप रायडर्स निघाले असतील, तर आता आपल्याला माझ्या रस्त्यामध्ये भेटेल. बघा हा एक भेटला मंजिलो तर मग आमचा रायडर सिद्धेश मोरे आता हॉर्नेटवरती काय पलवतोय एक नंबर. मग आता पुढं अरे भाई हे कोण आहे डिओवरती काय घुसून गेलं एक नंबर आठ झोड नेतोय सर 92 वॉटर स्पीड फुल हवा लागते कडक होली 93 94 93 5 6 7 8 88 8 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
रायडर चालवणार आहे सेम बाईक. चला वाशी ब्रिज, वाशी ब्रिज वर आलेलो आहे. तर आता खूप थंडी वाटतो इथं आम्हाला, कारण की टॉप स्पीडवर चालवतो आहे आमचा भाऊ. तर मग आता पुढं बघूया कशी अजून थंडी लागणार आहे. मग सफर आता कारगर सोडून खूप पुढे आलो आणि पनवेलचा रस्ता गाठतो आणि माझ्या भाऊनी 100 खोलले. ओ हो, फायनली 100 खोललेली आहे, एक नंबर. तर मी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की माझी ही ब्लॉग बघून कोणी ट्राय नका करू एवढी स्पीड चालवायची, कारण की हँडल करणं खूप रिक्स असतं. म्हणजे रिक्स नाही म्हणजे जमत पण नाही, ज्यांना ज्यांना एक्सपिरियन्स आहे तेच करू शकतात. भाऊला खूप एक्सपिरियन्स आहे, तो रोज गावी म्हणजे अपडाऊन करत असतो, तर त्याला हँडलिंग खूप बरोबर आहे. त्याला कुठचीही बाईक देतो हँडल करतो खूप. तर तुम्हा सर्वांना मी एवढंच बोलेन की तुम्ही रिक्स नका घेऊ आणि प्रॉपर चालू. तर मग आम्ही आता पनवेलला येऊन थांबलो आहे माझ्या भाऊच्या घरची. इथं बघा पाटी तिथं वरती राहतो, आता येणार आहे खाली. तुम्हाला दाखवतो त्याची बीस कुठली आहे आणि मला पण का ती एवढी आवडते ती. हे बघ आता आमचा आजचा भाऊ आणि रायडर, सेफ रायडर, आपण सेफ रायडर. अजून काय दोघांचा आज आम्ही तिघांचा आहोत. रायडर 310 पण
निघालेत मालशेत घाटमध्ये माझ्यासोबत म्हणजे आमचे माझेच भाऊ. तर मग आता इथून आहे 124 किलोमीटर्स काहीतरी मालशेत घाट. तर मग आता पहिला जाऊया पेट्रोल पंप, पेट्रोल पंपवर ना भरूया पेट्रोल, तो फिर जाएंगे उधर से निकलेंगे आठ जोड़ साफ सुख सफा सब डायरेक्ट मालशेत घाट. तो इंजॉय जर्नी सो फार सो अमेजिंग. पेट्रोल भर के हो चुके हैं और हम लोग अभी इधर से निकल रहे और टर्न मारते हैं और हमारा गूगल बाबा भी हम लोग को सपोर्ट कर रहे थोड़ा सा. तो लेट्स कंटिन्यू द जर्नी ये. सो अभी हम लोग ने पेट्रोल पूरा भरे लाए और अपना अपाचे 310 वाला राइडर निनाद खोत फुल एक नंबर बाइक राइडिंग चालू है. तो सुबह सुबह साइकिलिंग करना बहुत भी इम्पोर्टेंट है. हम लोग तो बाइक राइड कर रहे हैं पर सुबह सुबह साइकिलिंग करने से अपनी सेहत भी कड़क और टपा टप रहती है. तो इस हम लोग को बोलूँगा कि साइकिलिंग भी करो और राइड भी करो और ट्रैवल भी करो. एरियाचं नाव काय आता? इथं आलोय उंबरली गाव असं एरियाचं नाव आहे काहीतरी. तर इथून अजून 2 तासाची रुटीन आहे. तर तुम्हाला 2 तास काय तुम्हाला एन्जॉय वाटेल पण आम्हाला लय हार्ड वाटेल. पण तुम्हाला सर्व दाखवतो काय काय आहे ते. चला तडा आता रायडर्स रेडी होतात. हे आजचे 2 बीस्ट आहेत गाड्या, एक हॉर्नेट आणि एक अपाचे 310. सो गाइस लाइफ की जर्नी है वो एंजॉय करो. लाइफ का मोमेंट हर एक एंजॉय करते रहो. ऐसा नहीं कि तुम थमे रहो घर पे. बाहर निकलो घर से कहीं ना कहीं तो जाओ, पर जाओ अपने दोस्त के पास जाओ या फिर किधर तो जाके अपने आप को टाइम स्पेंड करो, वो भी चलेगा. लिव योर लाइफ, लिव योर ड्रीम. ड्रीम्स देखो पर खुली आंखों से, समझ रहे हो? थोडी इथं कन्फ्युजन होतं आम्हाला रस्त्यामध्ये, बिकॉज या रस्त्याने आम्ही पहिल्यांदा आलो आहे मालशेत घाटला जायला. तरी आम्ही विचारत चाललो आहे. कधी कधी मॅप भलतेकडे पण पाठवतं म्हणून असं रिक्स वाटते. बघून चांगला वाटतोय. तुम्ही बोलत असणार हा रूट कुठचा आहे. ॲक्च्युली हा रूट माझ्या भाऊ आहे ना, भाऊच्या इथून आतल्या रस्त्याने कुठून तरी एक रस्ता आहे मालशेत घाटला जायला. तुम्हाला मला प्रॉपर माहीत नाही तर मी मॅपवर चाललो. तर तुम्हाला जायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक सोडतो. तिथून म्हणजे पनवेलपासून त्याच्या घराच्या इथून आतला रस्ता आणि आपल्या मुंबईपासून पण रूट आहे तो पण मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा मी टाकलेला आहे.
सो मैंने बोला था आज संडे है तो राइडर्स आएंगे। ये देखो आ गया अपने हिमालयन और ड्यूक वाले भी है और बाकी के मलछिम घाट में मिलेंगे और भी राइडर्स आगे मिलेंगे क्योंकि आज संडे है। बाइकर लोग का स्पॉट है, वन डे ट्रिप के लिए आए अच्छा स्पॉट है, तुम लोग भी आ सकते हो, ट्राई करना ज़रूर। अरे भाई साहब ये तो फुल गेयरअप करके आया है हिमालयन वाला, ओपी ओपी बादशाह बादशाह कड़क। तो भाई ने पूरा किट पहने ला है, पूरा गेयर अप होके आया है, एक नंबर दिख रहा है। इन फ्यूचर अपन मिलेंगे। ओ हो भाई नीचे पीछे ड्यूक और अपना भाई भी साथ में निनाद भाई, ओ ओ ओपी लग रहा है उन लोग के साथ। तो भाई अपना ओ हो हिमालयन वाला भी आगे गया, अभी ओवरटेक करेगा बस वाले को। अरे भाई एक नंबर किया। तो अभी अपना भाई भी सुन रहा नहीं, सिद्धू भाई भी भगा रहा है भगा रहा है। ओ कंट्रोल कंट्रोल मजनू कंट्रोल, धीरे से जाएंगे पर जाएंगे। तो फिर अरे भाई ये KTM वाला भी गया। ओहो ड्यूक और हिमालयन भाई क्या चला रहा है, मस्का एकदम कचकचीत। और ये अपना भाई भी ओहो फुल भाई टप दे रहा है टप दे रहा है। नहीं नहीं बाल्टी दे बाबा। अरे भाई अपना भाई भी नहीं सुन रहा है। अरे भाई धीरे से जाएंगे। अरे भाई सुन रहा ही नहीं। आ भगा भगा मजा कर कचकचीत भगा भगा भगा।